दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने लयशाला पुणे यांच्या वतीनं पंडित लच्छू महाराज नृत्य आणि संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. लयशाला ही संस्था मुख्यत्वे कथक नृत्यासाठी जरी काम करत असली तरी संगीतामध्ये असणाऱ्या इतर प्रवास जसे गायन वादन इत्यादीच्या प्रगतीसाठी स्थापनेपासूनच कार्यरत आहेत. हाच उद्देश ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये हिंदुस्थानी संगीत व कर्नाटक संगीत यांचा मिलाप आपल्याला झालेला दिसेल. या कार्यक्रमासाठी देशभरातून अनेक कलाकार आपली कला सादर करण्यासाठी येत आहेत. यामध्ये पश्चिम बंगालचे शंकर प्रसाद चौधरी, तामिळनाडूचे मनारी कोरील बालाजी हे मृदुंग वादन करणार आहेत. कर्नाटकातून येणारे अमृता जंगम या भरतनाट्यम सादर करणार आहेत. तर मध्य प्रदेशमधून येणाऱ्या शालिनी खरे या कथ्थक नृत्य सादर करतील. याशिवाय महाराष्ट्रातून साधना शिलेदार यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम 31 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबर रोजी ज्योत्स्ना भोळे सभागृह हिराबाग चौक येथे होणार आहे, अशी माहिती आस्था गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. मी स्वतः कथक डान्सर, क्लासिकल कथक डान्सर. माझं शिक्षण माझ्या गुरु सविता गोडबोले यांच्याकडे घेतलं, त्या लच्छू महाराजींच्या शिष्या. तर मी प्युअर लखनऊ परस्यू करते. त्यांनी 1980 सविता देवी लशा, त्यानंतर पुण्याला मी आल्यावरती छोटेखाने काम सुरू केलं आणि लहान प्रमाणात 2015 मोठा कार्यक्रम केला, पण रिसोर्सेस कमी पडतात. परत बॅकफुट छोटे छोटे कार्यक्रम केले. उद्देश हाच की आपल्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा जे स्टुडंट्स येतात त्यांना इतर आर्ट फॉर्म्स जे आहेत, नुसते डान्स तर मी शिकवू शकते पण तबला मी शिकू शकणार नाही, गाणं शिकू शकणार, त्याच्याबद्दलची त्यांना माहिती व्हावी म्हणून बाकी आर्ट फॉर्म्स पण इंट्रोड्यूस करणं हे मेन कारण. तर आणि ह्या वर्षी आता 31 आणि 1 आपण मोठा कार्यक्रम होतोय पुढे सभागृहात संध्याकाळी 6 तर हिंदुस्थानी संगीत, शास्त्रीय संगीत आणि कर्नाटक शास्त्रीय संगीत दोन्हीचा कार्यक्रम आहे 31 आणि 1.